महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. ताई, सध्या बाबा आढाव हे फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन करत आहेत, तर त्या आंदोलनाकडे कसं बघताय? मी स्वतः परवा महात्मा फुले स्मृतिदिन होता, त्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं फुलेवाड्या येथे नतमस्तक होण्यासाठी गेले असता बाबा आढावांची आवर्जून भेट घेतली. शेवटी ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याला जी जी शंका वाटते, जे जे प्रश्न वाटतात, जे सांगूच वाटतं, तो घटनेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला सगळ्यांना दिला आहे. त्याच्यामुळे बाबा आढाव हे ज्येष्ठ विचारवंत आहेत आणि एक समाजसुधारक म्हणून त्यांनी समाजाचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यांना जी शंका वाटत असेल त्यानिमित्तानं ते या उपोषणाला बसलेले आहेत. पण माझी बाबांना विनंती राहील, वयाच्या 95 वर्ष चालू आहे बाबांना, आणि या वयामध्ये त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी आज आदरणीय दादादेखील बाबांची भेट घेणार आहेत. त्याच्यामुळे बाबांना जे काही सांगायचं आहे ते लोकशाही म्हणून आम्ही नक्की ऐकून घेऊ. त्याच्यामध्ये त्यांचं जे काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये त्यांच्याशी जरूर चर्चा करू. सुषमा अंधारे असं म्हणतात की महायुतीचं जे यश आहे ते UMSNचा घोटाळा आहे, त्याच्यामुळे त्यांनाही मोठं यश मिळालं. त्यांनी हे लोकसभेला जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. लोकसभेमध्ये गुलाल उधळून आनंद साजरा करताना लोकांच्या मनामध्ये पण अशी शंका आली असेल तर ती त्यांनी बोलायला पाहिजे होती. अपयशाला सामोरं जाण्यासाठी खूप मोठं धाडस आणि खिलाडी वृत्ती लागते, त्याच्यामुळे ती खिलाडी वृत्ती यांनी स्वीकारणं फार गरजेचं. त्याच्यासाठी मन हे फार कणखर लागतं. निकाल लागल्यापासून आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि पालकमंत्री पदासाठी पण खूप रसिकेच पाहायला मिळणार आहे. तर एक, तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्या आहे, तर नक्की मनात काय भावना आहे मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात? महायुतीचे पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील ते महायुतीचे पदाधिकारी म्हणून आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. त्याच्यामुळे 2 दिवसामध्ये हे सगळे निर्णय आपल्या समोर येतील. पण यामध्ये माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे की आदरणीय दादांना देखील यामध्ये निश्चितपणाने संधी मुख्यमंत्रीपदाची मिळाली पाहिजे. एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व त्यानिमित्तानं महाराष्ट्राला आपण पाहिलेलं आहे आणि ते मिळू शकतं. पण यामध्ये महायुती म्हणून जे काय निर्णय आहे ते आम्हाला मान्य असतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्रींची या सगळ्या झाल्यानंतरच पालकमंत्र्यांची चर्चा होईल आणि म्हणून मला असं वाटतं पालकमंत्र्यांच्या संदर्भात सुद्धा लवकर निर्णय घेतील. शिवसेना कुठेतरी गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे, तर काय वाटतं की म्हणजे तो राष्ट्रवादी गटाला पण मिळायला हवं आहे का? मला असं वाटतं ह्या फक्त आपण चर्चा करत असतो. पक्षश्रेष्ठी आणि महायुती एकत्रित बसून सामंजस्याने निर्णय घेतात, त्याच्यामुळे त्यांचे जे निर्णय होतील ते चर्चेतून होतील, सामंजस्याने होतील. कोणी हे मागते, कोणी ते मागते, कोणाची नाराजी आहे, हे आपल्यामधली चर्चा आणि त्याच्यामध्ये विरोधकांकडून केले गेलेले फेक नेरेटिव्ह असतात आणि सातत्याने त्यांनी ते विरोधकांनी काम केले. कुठेही काहीही कुणाच्यामध्ये गैरसमज नाही. महायुती आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी श्रेष्ठी एकत्रित सामंजस्याने निर्णय घेतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.